बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ कादंबरीकार द स काकडे लिखित कादंबरी, कादंबरी स्त्रीजन्म भाग चौथा थोरलं चंदनराव जीपनं जाताच मोहनानं सुस्कारा सोडला सुब्बारावला बोलली तुमच्या थोरल्यानं माझ्या आईच्या नाकात फार द मांडला होता काय केलं त्यानं काही केलं नाही त्याने आमच्या मोहनाचं काय बी ऐकू नका सईबाई बोलली आये तू मुग घेऊन बसू नकोस सांग की तू जावई थोरलं चांगलं आहे ते मोठ्या घरचा आहे ती ते रुबाबात वागणारच की पर किती रुबाबात वागावं याला काही मर्यादा आहे की भावानं काय केलं ते सांग तू त्यांनी पाणी तापवायला सांगितलं त्यांना आंघोळ करायची होती इथं या घरात मोहना बोलली ते बोलणं ऐकलं आणि सुब्बारावला जरा चमत्कारिकच वाटलं त्यानं त्याला अंगातली जॅकेट शर्ट काढून जेवताना पाहिलं होतं त्यांचं बोलणं चाललं असतानाच तिथं रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने हिरो होंडा घेऊन मेहबूब आला घरापुढे गाडी उभी करून तो गाडीची पी पी करीत बसला मेहबूब पाहताच मोहना बाहेर आली कोण मेहबूब भाई हा मैच बोलो मोहना तेरी शादी मस्त मैं आया था शादी को खाना भी खाया था सुब्बाराव मोहना मग आला उभा राहिला त्याला पाहत मेहबूब बोलला सलाम भाई साहेब नमस्कार बोला तुम्ही कोण मी फिटर मेहबूब तुमची गाडी दुरुस्त करके लाई देखलो सामने से म्हणजे काय झालं होतं मेहबूबनं मग थोडक्यात सारं सांगितलं तेवढ्यात गावाकडनं जीभ घेऊन चंदरराव आला त्याच्या तोंडात पान होतं ते लाल जर्द झालं होता। ए फिटर, कितना पैसा हुआ? सुब्बाराव किशात हात घालत बोलला तुम हमारे मेहमान जो देना है वो दे दो आणि पैसे नाही दिले तर तो भी जलेगा काय एवढा दिलदार है, है तू मोना पूछो तू मोनाला पाहून हसून बोलला मोहना त्याच्याकडं पाहून हसली मेहबूबला पाहून तिचं हसणं चंद्ररावाला लागलं आपल्याशी बोलाय हिची जीव लोळी पडते आणि ही या मेहबूबकडं पाहून हसते तिला हा चांगलाच दिलदार वाटतो का काय तोंडातलं पान चघळवतच तो मोहना आणि मेहबूबकडं पाहत राहिला मोहना तू आत ये आईनं घरातनं आवाज दिला मोहना आईकडे गेली आईनं तिच्या पाटीवर थाप टाकली बोलली तू त्या मेहबूबशी जादा बोलू नकोस का त्यानं काय केलं तो साधा फिटर त्यात मुसलमान चंदरराव सुब्बाराव ही मोठ्या घरची माणसं त्यांना लईच हलकं काम करणाऱ्या तरुणांशी घरातल्या तरुण नवरीनं बोलणं आवडायचं नाही तेच म्हणतील ही नवरी खानदानीपणा घालवणारी दिसते हिला सुनवायला पाहिजे तेव्हा तू जपून इथून पुढं असल्या तरुण पोरांशी बोलणं बंद तुझं पहिली मोहना बिनलग्नाची होती आता तुझ्यावर बंधन आहे सासरचं ते ऐकलं आणि मोहनानं आईकडं पाहिलं प्रत्येक आईला लेख मोठी झाली तरी तिला ती लहानच वाटते तिला काहीच समजत नाही असंही तिला वाटतं आपण चंदरावाला लगेच आहे पण आपली आई ते अजून बी त्याच्याबद्दल अंधारातच आहे मामी बाय आमच्या सुब्बारावला फक्त पाण्यावरच बोळावलं काय त्याला जेवण खाणं काही आहे का, का नाही पहिल्यांदाच तो सासूडला आलाय लगीन झाल्यावर चंद्ररावाच्या पोटाचं काम झालं होतं जेवल्यावर पान पाहिजे होतं त्यासाठी तो गावात गेला होता त्यांच्यासाठी काय पाहिजे ते त्यांनी सांगितलंय त्यांना वाढते की मी तुम्ही कशा पाय वाढताय लाडकीला सांगा की तोंडातला पानाचा मुकर सांभाळत तो बोलला मोहना चंद्ररावाचं बोलणं ऐकण्याआधीच आत गेली होती तिनं गॅसवर शेवया उकडण्यासाठी पाण्याचं आदान ठेवलं होतं पाण्याला उकळी आली होती तिनं चांगलं भगोलं भरून शेवया टाकल्या चंदरावानं भातावर बराच हात मारल्यानं तिला आईला शेवयाच खाव्या लागणार होत्या सुब्बारावाचं जेवण तसं बकासुरी नव्हतंच मोहनानं त्याला बाजरीची भाकरी आणि त्यानं सांगितलेलं दही वाढलं होतं लोणचं पापड होतंच वेगळ्या ताटात तिनं गरम गरम वाफा टाकणारी शेवई काढली होती शेवईवर दूध तूप टाकलं होतं साखर पेरली पिरली होती सुब्बाराव मोहनाला पहिल्यांदा बघायला आला तेव्हा या शेवयाने ते त्याची गंमत केली होती त्याला त्या नीट खाता येत नव्हत्या चमच्याच्या कडेच्या धारेनं त्या ते तोडून त्यानं शेवया खाल्ल्या होत्या दूध तूप साखरेतील शेवई त्याला आवडली होती त्या शेवयांबरोबर मोहना बी आवडली होती सुब्बाराव येतानाच खाऊन आला होता लांबचा पल्ला असून बी जीपमुळं त्याला काही वाटलं नव्हतं चंद्रावला मग काय वाटलं कोणास ठाऊक बहुतेक तो तोंडात दुसरं पान टाकण्यासाठी गेला असणार गावातनं येताना त्यानं सात आठ पानांचे तरी बांधून आणले असणार सुब्बा राव आता आमच्या मोहनाला मुराळी कोण म्हणायचं तुम्ही का थोरलं चंदर राव सईबाई बोलली काय काय म्हणाला तो गडबडला सुब्बारावला जेवताना अडकळ्या अगत होऊ लागलं तो ठसका लागल्यानं पाणी प्यायला आईला आहे की मला मुराळी म्हणून कोण आले तुम्ही का थोरलं भाऊजी म्हणजे तुम्ही मला जीपण नेणार की थोरलं भाऊजी मोटरसायकलवर नेणार मोहनाला त्याचा फैसला हवा होता सुब्बारावला पुन्हा ठसका लागला त्यानं पाण्याचा पेला तोंडाला लावला तो, तो, ते आम्ही ठरवू की तुम्हीच सांगा की थोरल्यांना म्हणावं आम्ही दोघं जीपनं जातो तुम्ही मोटरसायकलनं जावा हां 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 सांगतो की तो गुळमाट शब्दात बोलला सुब्बारावला मग जेवणच गेलं नाही कशी बशी त्यानं अर्धी भाकर खाल्ली थोडा भात उरला होता तो त्यांना खाला शिवाय त्याला आवडत असून बी त्याला त्या खाऊ येणार सुब्बाराव हात धुवून रुमालानं हात पुसायला लागला ते चंद्ररावानं पाहिलं तो आत आला सतरंजीवर तो टेकला मामी बाय आम्हाला उशी द्या जेवलं की आमचं पोट जड होतंय बघा आमच्या पापण्या जड होत्या सईबाईनं उशी दिली ती त्यानं आपल्या मानेखाली घेतली आणि डोळं मिटलं जावई आम्ही जेवायला बसतो हा बसा टाइम बराच झाला आहे दुपारचे साडेबारा वाजलेत बघा थोरला सकाळी नऊ वाजता आला होता त्यानं समजा टाईम खाल्ला होता सारी सेवा त्यानं करून घेतली होती जनावर गेलेल्या अजगरागत गे तो पार सुस्त पडला होता गदागदा हलवून उठिवल्याशिवाय त्याची कसलीच हालचाल होणार नव्हती खायाला जसा तो बकासूरू होता तसा झोपेला कुंभकर्ण होता झोपला की झोपला दोघी मायले की आतल्या दलना जेवायला बसल्या होत्या थोरल्याच्या सेवेमुळे दोघींना साधं पाणी बी प्यायला वेळ मिळाला नव्हता काही लोकांना दुसऱ्यांना राबवण्यात मजा वाटते त्यातलाच तो मी आत आलं तर चालेल का आतल्या दलना डोकावत सुब्बाराव बोलला या बसा भिंतीला उभा केला पाठ खाली ठेवत सईबाई बोलली मोहना तू घे जेवण आपण दोघं जेपण निघून जाऊ दादा काही उठणार नाही संध्याकाळपर्यंत काय का मोहनाला त्याचं ते बोलणं पटणारं नव्हतं मी काही वावगं बोललो का आपण असं निघून गेल्यावर ते काय म्हणतील त्याला पिंपल दरला आल्यावर सांगू की तू ढाराडूर झोपलास म्हणून आम्ही आलो सईबाई माळकरी होती ती आणि मोहना त्या घरात दोघीच राहायच्या त्या घरात परका पुरुष कधी यायचा नाही आला तर मोहनाचा मामा तेवढा यायचा बाकी त्या घरात पुरुष कोणी वावरत नव्हता सुब्बाराव तर सांगत होता की चंद्रराव संध्याकाळपर्यंत झोपेल त्याला तसाच पडू द्यायचा हे सईबाईला आवडणारं नव्हतं मोहनाचा चुलता चुलती तर त्या दोघींच्या वाईटावर होती त्यांच्या तिन्ही पुरी लग्नाच्या राहिल्या होत्या त्यामुळं मोहनाच्या लग्नात त्यांचा तडपडाट झाला होता मोहनाला चांगलं घर मिळाल्यानंतर त्यांनी पार बोटं मोडायला सुरुवात केली होती मंतरलेली लिंब अंडी त्यांच्या घराकडे टाकायला सुरुवात केली होती त्यांचं वाटतोळं व्हावं असं त्यांना वाटायला लागलं होतं त्यातनं त्यांना समाधान मिळत होतं जावई तुम्हीच तुमच्या थोरल्यांना उठवा फैसला करा मोहना तुमच्या घरी नांदाय न्या एवढी माय हात जोडून विनंती मग मी नेतो की इजिप्तनं दादा येईल मागनं मोटरसायकलनं पण त्यांना न सांगता कसं जाता तुम्ही सांगा की त्याला मला बरं म्हणा वाईट म्हणा तुमचं बोलणं मला न पटणार आहे अहो पण मी मोहनाचा नवरा आहे तुम्ही तिला न्यायाला एकटा आला असता तर बरं वाटलं असतं तुम्हाला मी काय बी बोलले नसते पर इथं तर मोहनाला न्यायाला थोरलं बी आलं त्यात तिने तुमच्या आधी इथं येणं केलं आहे मामी मोहनाचा मी नवरा आहे तुम्हीच तर तिचं माझ्याशी लगीन लावून दिलं आहे तुमचं बी मोहनाशी थोरल्यानं लगीन लावून दिलं आहे तुम्ही दोघं जावा पर त्यांना विचारून जावा की तुम्ही उठवा त्यांना उटला, तो सुब्बाराव नाराजीनं पाटावरनं उठला तो बाहेरच्या दालनात आला चंद्रराव आरामात घोरत पडला होता पानानं त्याचं तोंड रंगलेलं होतं ते त्यानं झोपण्यापूर्वी पाण्याच्या करून नीट साफ केलं नव्हतं तो आपल्या भावाकडे बघत तसाच खुर्चीवर बसून राहिला तो किती उत्साहानं मोहनाला न्यायला आला होता आठ दिवसापासून तो चंद्ररावाला म्हणत होता नव्या नवरीला आणायला पाहिजे तिला का आणायचं लगीन होऊन आठ दिस झालं आणखी महिना होईना दोन महिने जातील दादा असं कसं लगीन झाल्यावर नवरला आठ दिवसातच आणलं पाहिजे असा काही नियम नाही दोन महिन्यानं तरी तिला आणणारच ना हां तिसरा महिना सुरू झाला की आणू आत्ता आणली तर काय बिघडणार आहे का माया मनात येईल तेव्हा मी तिला आणणार तू तिला आणणार मग मी जाईन म्हणतो तुला जाऊ देणार नाही तू गुपचूप आपली बागायती शेती पाहिजे घरचा कारभारी मी आहे मी करीन ती पूर्व दादा तू पुन्हा हा विषय काढायचा नाही पुन्हा हा विषय काढला तर मी तिला इकडं आणणार नाही मग तुला काय एवढ्याच बायकोची गरज नाही हे ऐकून सुभारावच्या मनाचा गुदमरा झाला होता आपला भाऊ मोहनाला स्वतः आणत नाही आपल्याला बी जाऊ देत नाही तो असं का खोटेपणा करतो आपल्याशी दामोदर दादा हा। तू तरी सांग की थोरल्याला त्यानं आपल्या दुसऱ्या भावाला द्राक्ष मळ्यात म्हटलं मी काय सांगू माझं लगीन झालं तेव्हा तर त्यानं माझी बायको पार लगीन झाल्यावर बी तिच्या माहेरी पाठवलीच नाही काय विचार तुझ्या वहिनीला ती सांगेल की सुब्बारावला त्या घरात जपणारी दामोदररावांची सैंद्रा होती ती मोठ्या घरची होती तिचा बाप तालुका पंचायतीचा सभापती होता भाऊ झेडपीचा मेंबर होता पण त्यांची बी चंद्ररावनं डाळ शिजू दिली नव्हती ते राजकारणात मोठं असलं तरी त्यांची पोर आपल्या दारात दिली असल्यानं त्याने आपल्यापुढे नेहमीच नाक घासायची तयारी ठेवायची या आडबंग विचाराचा तो होता सैंद्रावीने त्यानं तिला ते वाड्यामागच्या आंब्याच्या झाडाजवळ गाठलं कोण व मी मी तुझा धीर सुभाराव किती घाबरले की त्यात काय घाबरायचं तुम्हाला नाही ते कळायचं बरं नाही कळू देत तुमची बायको कधी येणार मला तिची वड लागली या माझी मैत्रीण आहे ती लग्नात तिची माझी चांगली जोडी जमली बघा मग तू जा की मैत्रीणला आणाय मी मी कशी जाणार माझं लगीन लागल्यावर बी मला थोरल्याने पाठवलं नाही माहेरे मग तू सांग दामोदर दादाला काय सांगू हेच म्हणावं मोहनाला मुराळी म्हणून जावा तिला घेऊन यावा त्यांनाच मी सांगितलं होतं तसं खरं पाहिजे तर इच्छा तुम्ही त्यांना मग काय म्हणला तो तोरल्याकडे विषय काढला ना तिने मग तोरलं नको ते बोलले नको ते म्हणजे मोहना नवरी आहे कोणाची तू तू तिला आणायला जातो म्हणजे तुझा मतलब काय समजायचा तुला ती लय आवडली असंच की ते ऐकलं आणि सुब्बारावला सैंद्राच्या नजरेला नजर देता आली नाही सुब्बारावजी मला वाटतं तुम्हीच जावा मोहना तुमची बायको ना थोरला नाही म्हणाला तर मग बसा तुम्ही तुमच्या नवरीची आठवण काढीत सुब्बारावनं थोरल्या चंदररावाला एकदा विचारलं होतं पण पुन्हा त्याला विचारावंसं वाटलं नाही नारायणगावला तो मोटरसायकलनं ना गेला तेव्हा त्यानं सरळ सांगितलं आम्ही चार पाच दिवस येणार नाही वाट बघायची नाही थोरला असा बाहेर गाडी घेऊन निघाला की आठ आठ रोज लंपास व्हायचा गाडीच्या डिक्कीत तो एक ड्रेस ठेवायचा त्यात टॉवेल कोपरी असायची थोरला चंद्रराव आता आठ दिवस तरी येणार नाही या अंदाजानं सुब्बाराव मधल्या दामोदरला बोलला दादा मी जाऊ मुराळी म्हणून आणू मोहनाला जा की घेऊन पण थोरला तू काय म्हणेल म्हणायचं माझी नवरी आणली दुसरी कोणाची तरी नवरी आणली नाही एवढं बोलायचं म्हणजे आवडणाऱ्या पुरीसाठी लोक जीव देतात ही तर तुझी लग्नाची नवी नवरी तर मग मी आणाय जातो म्हणाला चला जलदीनच जा जीप न्यावी लागेल मोटरसायकल थोरल्या दादाना नेली नव्या नवरीला जीपनच आणखी चांगली पुढच्या सीटवर बसीव येताना पाहिजे तर तिच्या हातात जीपचं व्हिल बी दे जीप चालवा आली पाहिजे तिला इतक्या लांबच्या प्रवासात सुब्बाराव मुराळी म्हणून सासरवाडला आला, चंदर चंदर आला? चंदर तर तिथं चंद्रराव हाजीर समजा बल्ल्याज झाला होता चंदराव साजौकपणानं सुब्बारावला तू इकडे का आलास असं विचारणार होता पण सुब्बाराव त्याला तसं बोलू शकत नव्हता चंदराव तिथं आल्यानं त्याला कोणतंच स्वातंत्र्य नव्हतं त्याच्या परवानगीशिवाय तो तसं काही करू शकत नव्हता तरी बी हिमतीनं तो मोहनाला घेऊन जाण्याचं बोलला तर तिच्या आईनं मोडता घातला होता ती त्याला चंद्ररावच्या सल्ल्याशिवाय मोहनाला नेण्याची परवानगी देत नव्हती चंद्रावाची झोप रंगात आली होती घुर्र घुर्र करून तो घोरतच होता त्याच्या झोपण्याची ती पद्धतच होती वाड्यातल्या त्याच्या खोलीत तो एकटा झोपत होता त्याचं घोरणं बाजूच्या खोल्यात पण जात होतं बाकीच्या झोपणाऱ्यांना तो त्रास देत होता पण त्याला कोण बोलणारं नव्हतं सईबाई मोहनाचं जेवण आटोपलं होतं त्या दोघींनी नळाखाली भांडी धुतली आणि त्या तिथंच गवती चटई अंथरून बसल्या पाहुणं घरात आल्यानं त्यांना चटईवर आडवं होता येत नव्हतं त्या दोघींजवळ सुब्बारावला जावंसं वाट ना त्यांच्याजवळ जाऊन तरी का उपयोग होता तो तसाच जवळ खुर्चीत बसला डोळं मिटून विचार करायला लागला नव्या नवरीच्या ओढीनं तो आला त्याच्या बायकोला बी त्याच्या संगती जाण्याची ओढ होती पण जायचं कस वैतागून तो खुर्चीवरनं उठला बोलला मामी मी गावात जाऊन येतो सुब्बारावला तिथं नुसतं बसणं जमणार नव्हतं मग जावा की त्यात काय पुसायचं मोहनाला नेतो गावात मोहनाला नेता गावात गाव तिला काही नवीन आहे सईबाई बोलली आणि हसायला लागली मोहना भी हसाय लागली मोहनानं पण हसावं तिला समजू नये का नवरा कशाला आलाय ते बायकोला न्यायला आलाय त्या नेण्यात अडथळा आलाय त्यातनं मार्ग काढण्यासाठी तो गावाचं नाव करतोय हे तिला कळू नये ही दोघं बाहेर गेल्यावर आपसात बोलतील पुढचं ठरवतील नाही काही ठरवलं तर दोघांना एकांतात बोलू तरी द्यायला का हरकत आहे तेवढीच त्यांची मनं मोकळी होणार नाहीत काय आहे मी जाते यांना घेऊन गावात गावातले मंदिर दाखवते मी बी देवाचं दर्शन घेऊन येते पण मधीच्या चंद्ररावाला जर जाग आली तर आणि तो उठून बसला तर त्याचं बोलणं त्याची वागण्याची पद्धत तर पार घाबरून सोडणारे हाय सुबारावने मोहना कुठं गेली तर हे कसं सांगायचं त्यांना का जाऊ दिलं तिकडं त्या दोघांचं काही झालं तर त्याच्या सवालाला जबाब देणं कठीण होतं जावई तुम्ही नका जाऊ तू तुम्ही जायचा हट्ट धरू नये मामी आमचं लगीन तरी का केलं तुम्ही लोकांनी सुब्बाराव डोळे फिरल्यागत फाडदेशी बोलला जावई डोकं शांत ठेवा डोकं शांत ठेवू पंधरा दिवस झाले लग्नाला जावई पंधरा दिवस म्हणजे काही जादा दिवस नाहीत इथं एक एक रात्री खायला उठते दिवस कसा बसा जातोय पण रात्री अंतरुणावर पडल्यावर डोळ्याला डोळा लागत नाही मोहना स्वप्नात येऊन समध्या झोपेची नासाडी करते रातभर झोपेचं पार खोबरं करते हे हे या सासूला कसं बोलून दाखवायचं सईबाई आणि सुब्बारावाचं बोलणं चालू असताना चंद्रराव एकदम उठूनच बसला तो झोपेतनं उठला म्हणजे त्याचे डोळे लाल झर्द इंगळासारखे लाल दिसायचे पण त्याचे डोळे नेहमीसारखे दिसत होते दादा तू उठलास तू मला झोप येऊ देशील तर ना म्हणजे तू झोपला नव्हतास समज तुझा न सासूबाईंचं बोलणं ऐकत होतो सासूबाई लय समजदार आहेत आम्हाला आवडलं त्यांचं वागणं तू अन मोहना किती घोड्यावर बसायला लागला तरी तुम्हाला त्या किंवा मी सहजपणे बसू देणार नाही दादा तूच आता सांग मी काय करू तू इथं काय करायला आलास म, म, बोल की नीट मग मग काय करतोय तुझ्या बायकोला न्यायला आलास ना हां आठ दिवसांपूर्वी तुला काय सांगितलं होतं मी बोल म्हटलं होतं ना महिना दोन महिने जातील मग बघू मोनाला आणायचं तिला आणायची घाई नको म्हणून लगीन होऊन तिसरा महिना झाला की आण ते ऐकल्यावर सुब्बारावला गप्प बसावं लागलं मी घरी नसताना तू इकडं सासूवाडला बायकोला आणायला येतो म्हणजे तुला एवढी बायको आवडली दादा तुझी बायको मस अप्सरा हाय म्हणून पार ताळतंत्र सोडायचं कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळायचं आपल्या वाड्यात आपला शब्द पाळला जातोय हे चंदररावाला मोहनाला आणि तिच्या आईला दाखवायचं होतं म्हणून त्यानं सुब्बारावला त्या दोघींसमोर फायर केला चंद्ररावचा वाड्यात दरारा होता त्याच्या सामने कोणाची बोलायची हिंमत नव्हती सुब्बाराव वा सासरवाडला हिमतीनं आला खरा पण त्यानं पार नांगी टाकली नांगी वर केली तर चंद्रराव ती नांगी ठेसल्याशिवाय राहणार नव्हता मामी बाय तुमची मुलगी तुम्ही सांभाळायची चंद्रावनं सईबाईवर बॉम्बच टाकला आमची पोरं आम्ही सांभाळायची तुमच्या घराण्याची सून आहे ती आम्हाला तिची आता गरज नाही तो एकट आवाजात बोलला आमची पोर तुम्हाला दिली चंदरराव आम्ही कुठं नाही म्हणतो ते तुम्ही मुराळी म्हणून आज सकाळीच आलात मुराळी म्हणूनच तुम्ही आमचा समजा मान सन्मान केला लस्सी दिली चांगला स्वयंपाक केला तुमच्यावर खुश होतो आम्ही पण तुमच्या पोरीला नांदायचं नाही आमच्या वाड्यात च चंदरराव मामी बाय तुम्ही आता बोलूच नका आमच्या या सुब्बा रावला बी सांगून ठेवतो तुमच्या मोहनाला आमच्या वाड्यात नांदाया न्यायचं नाही तेव्हा तिला आम्ही मुराळी म्हणून नेणारच नाही समजलं दादा चंदर दादा काय म्हणतोस तू तू मोहनालाच विचार तीच आम्हाला बोलली तुमच्या संगती नांदाला येणार नाही मी असं असेल तर का तिला न्यायचं तूच सांग थोरला पराचा कावळा करतोय अर्थाचा अनर्थ करतोय आपल्याविषयी तो आपल्या नवऱ्याला बितरवतोय त्याची चाल धड नाही हे त्याच्या समध्या वागण्या बोलण्यावरनं कळतंय मामी तुमची लेख असं बोलली आमच्या चंद्रदादाला मोहना तशी बोलली ही गोष्ट खरी होती सईबाई खरं तेच बोलणारी होती पण तशा बोलण्यानं मोहना संकटात सापडणार होती तिला सावरायला हवं होतं बोलली चंदरराव मला वाटतं तिला सुब्बारावा सांगती नांदाला यायचं होतं ती त्यांची वाट बघित होती सुब्बाराव आले नाहीत म्हणून ती तुम्हाला तसं बोलली ती असं बोलली याचा अर्थ असा नाही की तिला नांदालाच यायचं नाही तिला नांदाला यायचं आहे ते सुब्बाराव सांगतीनं तिनं मोहनानं आपल्या आईचं ते बोलणं ऐकलं आणि त्या आईच्या पायावर वाकलीच तिनं आईचं पायच धरलं बोलली आहे मी पुन्हा बी तेच सांगते मी थोरल्या संगती नांदाय जाणार नाही नांदायला जाईल ती माझ्या मालका सगती चंदरराव बघा आता मामीबाय म्हणजे आम्हाला तुमची पोर मानत नाही म्हणा की चंदरराव तरुण पोर नवा जमाना तिचा वाटतं तिला आपल्या नवऱ्या संगती नांदायला जावं तर तुम्ही तिला समजून घ्यायला पाहिजे की तुम्ही काय म्हणाला होता सुबाराव यायच्या आधी इसरला इस तुम्ही जरा आठवा तुमचं बोलणं तुम्ही म्हणला पोर नांदा येत नसेल तर तिचा हात धरून वडीत न्या म्हणाला तुम्हाला मी म्हणाले खरी पण मी का म्हणाले ते तुम्ही समजाय नको घरात मी एकटी मला एकच पोर पदरात माझं मालक देवाच्या वेळानं देशांतरला गेलं पोर सुखात राहावी एवढंच मी बघणार ती सुखात नांदावी म्हणून तिच्या सासऱ्याच्याशी जुळवून घेणार मी म्हणली पुरीला नांदायला ओढून न्या म्हणून काय तुम्ही तिला ओढत घेऊन जाणार आहे सईबाईचं बोलणं व्यवहाराचं चा होतं चांगल्या संसारी माणसाला वागत्या माणसाला पटणार होतं चंद्ररावपेक्षा सुब्बारावाला चांगलं पटावं म्हणून पुढं ती बोलली पुरीचं वडील जवळ नसताना मी शेती करून घेते पुरीचं शिक्षण बी करते भाऊबंदकी तर मागे लागली या देखण्या पुरीचं चांगलं व्हावं असं त्यांना वाटत नाही चांगल्या घरात पडली तर तिचं वाटतोळं व्हावं म्हणून घरावर अंडी लिंब पडायला लागलीत काळ्या बाहुल्या अंगणात पडायला लागल्यात मी देवधर्मावाली बाई देवधर्म पाळणाऱ्याची मी बाई असल्या मंत्रतंत्रवाल्यांना मी नाही भीत चंदरराव जे हाय ते बोलले मी चंदर दादा ऐकतोय ना तू हे समज सुबारावला आपल्या सासूची बाजू घ्यावीशी वाटली आम्हाला ह्या देवघरवाल्याचं घर तुझ्या आधीपासूनच माहिती आहे आणि तू तर म्हणतोस मोहनाला आपल्या वाड्यात नांदायला न्यायचं नाही तिला माझ्या संगती नांदायला यायचं नाही मग कशाला तिला आपल्या वाड्यावर न्यायचं ती नांदायला येते पण तुझ्या संगत नाही आमच्या संग येत नाही म्हणजे आम्ही तिचं कोणीच नाही आमचा तिच्यावर काहीच हक्क नाही माझ्यावर हक्क माझ्या नवऱ्याचा बाकी कोणी मला हक्काची भाषा करायची नाही मोहना पण तडक लागत बोलली तिनं चंद्ररावच्या वर्मावरच घाव घातला चंद्रावाला घाव सहन होणारच नव्हता सुभ्या काय म्हणते ही नवरी ऐकलंच म्हणते तिच्यावर तुझाच फक्त हक्क आहे म्हणजे आपल्या वाड्यात ही येणार ती फक्त तुझ्यासाठी हिला वाड्यात राहायचं ते फक्त तुझ्यासोबत आमच्या ती नाही राहायचं तिला अरे दादा तिला वाड्यात नांदायला तर आपण घेऊन जाऊ तिथं ती कशी वागते ते बघू वा तिची चांगली वकिली करतोस तू हा वकिलीचा सवाल नाही दादा मग कसला सवाल आहे मोहनाला म्हणायचं आहे की तिला काय म्हणायचं आहे ते तू इथं येण्याआधीच मी ऐकलं आहे तिनं मला सुनवलंय तिनं तुला सुनावलं आहे ते मी सारं ऐकलं आहे की म्हणजे तिनं जे सुनावलं आहे त्यात वावगं काही नाही दादा तुला ती घाबरते असं मला वाटतंय तू तिला मोटरसायकलवरनं डोंगर देण्यासून एवढ्या लांब आपल्या घरी नांदाला न्यायचं म्हणल्यावर ती तयार नाही चंदरराव सुब्बारावांचं बोलणं तुम्हाला पटाया पाहिजे आता सईबाईनं चंदरावाला थंड होण्यासाठी म्हणलं मामीबाय मी समजून चुकलोय आपल्यावर हा चंदराव कोणता आरोप करतोय आपण जावयाला त्याच्या घरापासून तोडायला निघालोय असलं तर काही हा बाबा बोलतो का काय मामीबाय तुम्हाला एकच लेख आहे तुमचं मालक साधू संन्याशी होऊन गेलेत ते काय आता येत नाहीत तुम्हाला आमचा सुब्बाराव घर जावाई करून घ्यायचा असेल म्हणून तुमचं हे नाटक चाललेलं दिसतंय आता काय म्हणावं या चंदररावाला आपल्याच मनाप्रमाणे पाहिजे तो अर्थ काळा निघालाय त्याला समजवायला बोललो तर ती ऐकायला बी तयार नाही सुब्बाराव तुला जर बाईल बुद्धीप्रमाणे चालायचं असेल तर तू ह्या दोन्ही बायकामध्ये राहा दादा तू नको ते बोलायला लागलास तुला सासूचं बोलणं पडतं बायकोचं बोलणं पडतं फक्त तुला आमचं बोलणं पटत नाही तुझं बोलणं पटण्यासारखं असेल तर पटेल ना तुझ्या सासूचं नवरीचं बोलणं पटण्यासारखं आहे काय तुला घर जावई व्हायचंय म्हणून त्यांचं बोलणं पडतंय चंद्रराव मी कशाला याला ह्या घरचा घर जावई करीन सुब्बाराव तरी का म्हणून माझं घर जावे होतील आम्ही दुबळी माणसं आमच्या घरी दुबळवाडी तुम्ही तुमच्या पिंपळदारीचे जमीनदार बडे बागायतदार सुब्बाराव ह्या गरीबा घरी कशापाई घर जावे होतील सांगा तुम्हाला कोण गरीब म्हणल चांगलं इंग्रजी कौलांचं घर दहा एकराची काळ्या भोर जमिनीची बागा येते नदीची पाईपलाईन असं केळी कांदा बटाट्याचं उत्पन्न घेताय तुम्ही लग्नाच्या पंक्ती मस्त उठवल्या तुम्ही त्यात लग्नाचा खर्च बी तुम्हीच केला की पोर चांगल्या वाड्यात पडल्यावर तिच्यासाठी खर्च कराय नको तुमच्या लग्नाच्या खर्चानं आमचा सुब्बाराव भापावला गेला माझ्या विरुद्ध त्याला उभा केला तुम्ही त्याशिवाय काही पोर म्हणते नांदायला येणार नाही दादा तू जे बोलतोस ते समद उरपाटं बोलतोस अ तुझी सासू तुझी नवरी बोलते ते समद सरळ बोलते आम्ही तुला शिकून सवरून मोठा केला तुझ्यावर एवढी मोठीच बागायतदारी सोपवली बँक सोसायटीचं व्यवहार तुझ्याकडं दिलं तो चंद्रदादा तुला आज उरपाटा वाटायला लागला आहे आणि पंधरा दिवसापूर्वी जी आपली कोणीच नव्हती ती ही आई आणि लेख तुला स्वतःच्या जवळची वाटायला लागली सुबाराव तुला अखेरचं सांगतो तु। तुला जर ह्या नवरीची बाजू घेऊन मला अडवायचा असेल तर वाड्यात राहायचं नाही चंद्रदत्ताचा शब्द ही काय चीज आहे हे सुब्बारावला माहीत होतं तरीही त्यानं त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा तो प्रयत्न नदीच्या पाण्याचा प्रवाह काठीनं अडवण्यासारखा का होता काठीच्या फटक्यानं पाण्याचा प्रवाह तुटत नाही आणि तो अडवताही येत नाही मामी मोहना मी जातो सुब्बा राव जा तू शानपणाचं बोललास सुब्बारावनं आपल्या सासूकडे पाहिलं नाही मोहनाकडे पाहिलं नाही तो जीपकडे गेला जीपचं दार तो उघडणार तर चंद्रराव त्याला बोलला तू मोटरसायकल घेऊन जा मला जीप राहू दे खाल म्हणं सुब्बाराव आपल्या थोरल्या भावाकडे आला त्यानं जीपची चावी त्याच्याकडे दिली मोटरसायकलची चावी त्याच्याकडनं घेतली जावई या मोहनाचं काय करणार तुम्ही सईबाई तुमच्या मोहनाची पंचायत आमच्याकडं आता ह्यात सुभाराव हात घालणार नाही त्याच्या बोलण्याचा झटका सईबाईला बसला तो किती मामीबाई न बोलता सरळ सईबाई बोलला तिच्या सासूपणाचा मान त्यानं मोडून काढला होता त्याला कोणी मोडायला निघाला की तो समोरच्याला पण मोडून टाकायचा सुब्बारावनं मोटरसायकल स्टार्ट केली त्याला आता मोहनाचं तोंड पाहायचं नव्हतं सासूचं तोंड पाहायचं नव्हतं सुब्बाराव दूर गेल्यावर चंद्रराव आपल्या मिशावरनं हात फिरवत बोलला सैबाय पोर आमच्या संगती नांदाय पाठवायची मोहनानं बी जादा नकारा न दाखवता नांदाय निघायचं समजलं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद